हॅलो, नमस्ते मैत्रिणींनो. मी प्राजक्ता, तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, खूप दिवसानंतर आजचा व्हिडिओ अपलोड करते मी. तर 38 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला या ब्लाऊजची कटिंग शिलाई दाखवलेली आहे. त्याचसोबत बॅकनेक डिझाईन आहे, सिम्पल आहे पण सोपी पद्धत दाखवलेली आहे. स्लीव्ज दाखवलेली आहे, पप स्लीव्ज जे आता ट्रेंडिंगमध्ये आहे. सगळं काही एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काही अडचण आल्यास मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. त्याचबरोबर 1 जुलैपासून आपली बॅच चालू होत आहे, बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत एकच आपला क्लास राहणार आहे. तुम्हाला सेपरेट क्लास करायची गरज लागणार नाही. अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सगळ्या प्रकारच्या ब्लाऊजच्या व्हरायटी शिकवणार आहे. तुम्हाला जर माझा कोर्स जॉईन करायचा असेल तर मी स्क्रीनवरती माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरला मला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला सगळ्या डिटेल्स तिथे मिळून जातील. त्याचबरोबर हा जो कोर्स आहे तो लाईव्ह होणार आहे. प्ले स्टोअरवरून प्राजक्ता फॅशन डिझायनर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. तुम्हाला जर नाही भेटलं तर मी याच डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देत आहे ॲप्लिकेशनची, तिथून डाउनलोड करून घ्या. ओके, आणि जे काही आपल्या कोर्सचे व्हिडिओ असतील ते तुमच्याकडे कायमस्वरूपी सेव्ह राहणार आहेत, त्यामुळे ते तुम्ही कधीही आणि कुठेही बघू शकता. तुम्हाला अजिबात अडचण येणार नाही. ठीक आहे, चला तर मग जास्त वेळ घेत नाही, पटकन आपण या ब्लाऊजच्या कटिंगला शिलाईला सुरुवात करूयात. आणि हा ब्लाऊज पाहिल्यानंतर तुमच्या नक्कीच लक्षात येणार आहे की आपल्या ब्लाऊजचं कटिंग सोपी किती आहे, फिनिशिंग कसं आहे आणि सगळ्या टिप्स कशा आहेत. ओके, तर नक्की माझा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. अगदी बेसिकपासून शिकवलं जाणार आहे, मशीनच्या माहितीपासून ॲडव्हान्सपर्यंत. चला तर मग जास्त वेळ घेत नाही, आपण या ब्लाऊजच्या कटिंगला आणि शिलाईला सुरुवात करूयात. इथं बघा, हा ब्लाऊज बनवण्यासाठी मी 1.5 मीटर कॉटनचं अस्तर घेतलेलं आहे, साडीतला ब्लाऊज पीस घेतलेला आहे. एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला या ब्लाऊजची कटिंग डायरेक्ट अस्तरवर दाखवते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अस्तरवर डायरेक्ट कटिंग करायला येत नसेल तर सेम याच पद्धतीने तुम्ही पेपर कटिंग करू शकता. ओके, सगळ्यात अगोदर आपल्याला फ्रंट आणि बॅक दोन्ही एकत्र कटिंग करायचं आहे. त्याच्यासाठी अस्तरला आपल्याला 4 फोल्ड करून घ्यायचं आहे, जसं की मी करते. बघा, एका बाजूकडून अस्तर फोल्ड केलं की हे होतं 4 फोल्ड. आता फोल्ड किती करायचं ते पण लक्षात घ्या. छातीचा 1/4 भाग अधिक 1/2 इंच लूझिंग अधिक 3 इंच पुढं मार्जिन घेऊन आपल्याला घडी कट करायची आहे. याच्यामध्ये बॅक पार्ट, फ्रंट पार्ट सगळं व्यवस्थित कटिंग होतं. त्याच्यापेक्षा पण 1 इंच तुम्ही जास्त ठेवू शकता, पण कमी ठेवू नका. ठीक आहे, आता बघा, इथं मी 14 इंच कपडा आहे तो कट करते. 13 इंचच लागतोय, पण 1 इंच थोडासा जास्त घेते. तर अशा पद्धतीने मी याची घडी मारून घेतलेली आहे. आता मी याला कट करते. एकदम व्यवस्थित याच्यावरती बॅक आणि फ्रंट आपला कट होतो, अस्तर पण वाया वगैरे जात नाही. आता बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला फोल्ड बाजूकडून ब्लाऊजच्या पूर्ण उंचीचं माप घ्यायचं आहे. तर बघा, इथं मी मार्किंग करते 14.5 इंचवरती. ब्लाऊज तयार होणार आहे आपला 13.5 इंचाचा. ठीक आहे, 1 इंच मार्जिन आपल्याला ठेवायचं असतं तयार उंचीमध्ये. 13.5 इंचाचा ब्लाऊज तयार करायचा आहे. मी मार्किंग केलेलं आहे 14.5 इंचवरती, सरळ लाईन मार्क करून घेतलेली आहे. आणि शोल्डर घ्यायचे आहेत साईजप्रमाणे, डीप नेकप्रमाणे 5.5 इंच. त्याच्यानंतर मुंडा उंची घ्यायची आहे 6.5 इंच. ठीक आहे, प्रत्येकाची मुंडा उंची कमी जास्त वेगवेगळी असू शकते, तर मुंडा घेरप्रमाणे मुंडा उंची घेतली जाते. इथं मी 6.5 इंचवरती मार्किंग केलेलं आहे. 38 छातीचा हा ब्लाऊज आहे. इथं आपल्याला फोल्ड बाजूकडून 6 इंचवरती मार्किंग करायचं आहे आणि ही लाईनवरती जॉईंट करायची. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला आता या लाईनवरती छातीचा 1/4 भाग घ्यायचा आहे. छातीचा 1/4 भाग आहे 9.5 इंच, पण 1/2 इंच आपल्याला लूझिंग ठेवायचं असतं. तर मार्किंग केलं मी 10 इंचवरती, 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. तुम्ही 2 पण घेऊ शकता. इथं बघा, कमरेचा 1/4 भाग आहे 8.5 इंच. त्याच्यानंतर इथं 1 इंच टक्स मार्जिन, 1.5 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने कमरेची मापं टाकल्यानंतर ही लाईन देखील आपल्याला अशी जॉईंट करून घ्यायची आहे. फ्रंटसाठी पुन्हा आपल्याला पूर्ण उंचीमध्ये आणखीन 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. बघा, फ्रंटसाठी खालच्या उंचीचं जे माप आहे ते मी वाढवलेलं आहे. कमरेच्या बाजूकडे 2 इंच, मुंड्याच्या बाजूकडे 1 इंच, या पद्धतीने मार्जिन वाढवून घ्यायचं आहे फ्रंटसाठी. त्याच्यानंतर आपल्याला कोपऱ्यातून 1.5 इंचावरती मार्किंग करून अशा पद्धतीने मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. केलेल्या मार्किंगप्रमाणे याचं कटिंग करायचं आहे. इथं लक्षात घ्या, आपण फ्रंटसाठी साईडला पुन्हा मापं वाढवलेली होती, उंचीमध्ये पण 1 इंच वाढवलेलं आहे. ही मापं आपल्याला पूर्ण उंचीमधून आणि साईड पार्टमधून, बॅक पार्टमधून कट करायची असतात. ठीक आहे, ते फक्त आपल्याला फ्रंटलाच पाहिजेत. 1/2 इंच इथं गळ्याच्या बाजूकडे मी स्लोप दिलेला आहे, जेणेकरून आपले शोल्डर उतरत नाहीत. अशा पद्धतीने वरचा असेल बॅक पार्ट, त्यानंतर खालचा जो असेल
तो असेल आपला फ्रंट पार्ट. तर बॅक याच्यासाठीच ठेवला कारण याच्यावरती आपण मार्किंग केलेलं आहे आणि जेवढं आपण एक्स्ट्रा वाढवून घेतलेलं होतं फ्रंटसाठी ते आपण कट करू शकतो. बघा साईडला 2 आणि 1.5 वाढवलेलं होतं ते कट केलं आणि त्याच्यानंतर उंचीमधून पण मी कटिंग केलेलं आहे. आता इथं बघा आपल्याला पुन्हा एकदा उंचीचं हे लाईन मार्क करून घ्यायची, आपल्याला समजतं एक्स्ट्रा किती आहे ते. आता वरती 1/2 इंच सोडून गळ्याची उंची टाकायची आहे, मी 7 इंचावरती टाकली. बॉक्स बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि गळा रुंदी ठेवलेली आहे मी याची 2.5 इंच 2.5 इंच आणि अशा पद्धतीने गळ्याचा गोल शेप देऊन घेतलेला आहे. फ्रंट हुकचा ब्लाऊज आहे हा. इथं मी 4 इंचवर मार्किंग केलं, 2 इंच टक्स रुंदी ठेवली, लाईनपासून वरती 4 इंचावरती मार्किंग केलं, आडवा टेपसुद्धा 4 इंचवरतीच आहे आणि अशा पद्धतीने सरळ लाईन मार्क केली. प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेतलेला आहे. इथं असा कटोरीचा आकार देऊन घेतला बघा, टक्सपासून 1/2 इंच आपल्याला मुंड्यामध्ये कटिंग करायचा आहे आकार. तर इथं पण मी हा व्यवस्थित शेप आहे तो देऊन घेतलेला आहे. त्यानंतर मी याची कटिंग करून घेत आहे. बघा जे आपण टक्स मार्क केलेले आहे ते कट करायचे आहेत या पद्धतीने. कमरेतला 2 इंच, मुंड्यातला 1/2 इंच. ठीक आहे, मुंड्यामध्ये आपण 1.5 इंच वाढवलेलं होतं आणि खाली कमरेमध्ये 2 इंच टक्ससाठी वाढवलेलं होतं. गळ्याचा आकार पण मी कट केलेला आहे. त्याच्यानंतर फ्रंट हुक ब्लाऊज आहे हा, तर मधून पण त्याचं कटिंग करायचं आहे त्या पार्टचं. आता लगेचच बाहीची कटिंग दाखवते. घडी आपल्याला घ्यायची आहे याच्यासाठी, 10.5 इंचाची बाहीची घडी 10.5 इंच घेतलेली आहे. बघा जेवढा छातीचा चौथा भाग टाकलेला असतो त्याच्यामध्ये प्लस 1/2 इंच करून घडीला माप घ्यायचं, बाही एकदम परफेक्ट बसते. सरळ लाईन इथं मार्क करून घेतलेली आहे मी. त्याच्यानंतर आपल्याला कॅप हाईट ठेवायची आहे याची 3.5 इंच. थोडीशी पफ बाही आहे ही, तर कशा पद्धतीने बनवायची आहे बघा. अगोदर पूर्ण उंचीचं माप टाकून घ्यायचं. 11.5 इंचावरती मी माप टाकत आहे इथं बाहीच्या उंचीसाठी. 11.5 इंचावरती माप टाकलेलं आहे. 10.5 ची तयार ठेवायची असते. कॅप हाईट ठेवलेली आहे 3.5 इंच. सिंपल बाही अगोदर मार्क करून घ्यायची आहे. वरच्या बाजूकडे जो कपडा राहिलेला आहे त्यामध्ये आपल्याला पफसाठी उंची वाढवायची आहे. इथं बाहीचा घेर 6 इंच, 1.5 इंच शिलाई मार्जिन, ही लाईन पण आपल्याला अशी जोडून घ्यायची आहे. इथे बघा 3 इंच रुंदी आणि इथं पण 3 इंच, अशा पद्धतीने एक बॉक्स करायचा आणि याच बॉक्समध्ये आपल्याला असा थोडासा वरती हा जो आकार आहे तो जॉईंट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, या पद्धतीने एकदम छान याची बाही बनते. घातल्यानंतर लुक याचा सुंदर दिसतो आणि आता सध्या ट्रेंडिंगमध्ये पण आहे ही बाहीची डिझाईन. एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला याची कटिंग शिलाई दाखवते. सिंपल बाहीमध्ये फक्त वरती मी उंची वाढवलेली आहे आणि अशा पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे. ठीक आहे, खालून पण लेवल कट करून घेतलेली आहे. पुढच्या मुंड्याचं कटिंग मी या बाहीला शक्यतो नाही करत. इथं असं नॉचेस दिलेले आहे जेणेकरून समजेल वाढवलेला एक्स्ट्रा भाग किती आहे आणि सेंटरचा पण. ठीक आहे, आता हे सगळे पार्ट आपल्याला इथं मेन कपड्यावरती कटिंग करून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या ब्लाऊज पीसचा अंदाज घ्या, त्याची डिझाईन कशी आहे बघा, पीस केवढा आहे बघा आणि त्याप्रमाणे सगळे पार्ट जे आहेत ते कट करून काढा. तर या ब्लाऊज पीसवरती दोन्ही बाजूकडे सेम काठांची डिझाईन आहे, तर एक बाहीवरती जाईल आणि एक बॅक पार्टवरती जाईल. तर या बाजूकडे मी बॅक पार्टचं कटिंग करून घेते. ठीक आहे, तुम्ही तुमच्या ब्लाऊज पीसाचा अंदाज घेऊनच कटिंग करा सगळे पार्ट व्यवस्थित सेट करून. 1/2 इंच एक्स्ट्रा फक्त कटिंग करायचं आहे मेन कपडा. इथं बाही ठेवलेली आहे मी. मी बघितलं थोडंसं मार्किंग करून व्यवस्थित बसती आहे का, कारण सगळे पार्ट आपले ॲडजस्ट झाले पाहिजेत व्यवस्थितरित्या. तर मी काय करते, अगोदर बाहीसाठी कपडा मेन आहे तो 4 फोल्ड केला. फोल्ड बाजूकडे फोल्ड बाजू ठेवलेली आहे अस्तरची आणि इथं मी कटिंग करून घेतलेला आहे मेन कपडा. ओके, या पद्धतीने बाही आणि बॅक आपलं कट झालेलं आहे. आता फक्त कटोरी आणि हा साईड पार्ट कट करायचा राहिलेला आहे. तर व्यवस्थित असं आपल्याला याला ठेवून घ्यायचं आहे आणि हे पार्टसुद्धा आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्रा कटिंग करून घ्यायचे आहेत. अस्तरपेक्षा मेन कपडा 1/2 इंच जास्त कटिंग करायचा. आणि हा जो ब्लाऊज आहे तो फ्रंट हुकचा आहे म्हणून मी याला फोल्ड बाजूकडे वगैरे काही कट नाही करत, रेग्युलर कटिंग करून घेतीये. तर या पद्धतीने आपल्या ब्लाऊजचं झालेलं आहे एकदम व्यवस्थितरित्या कटिंग. ठीक आहे, लगेचच तुम्हाला पुढे याची शिलाई पण दाखवते सोप्या पद्धतीमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर बघा मी सगळ्यात अगोदर याचा बॅक पार्ट बनवणार आहे. बॅक पार्टच्या उलट्या बाजूकडे म्हणजे मेन कपड्याच्या उलट्या बाजूकडे मी अस्तरचा पार्ट ठेवला. आता काय करायचं, सगळीकडे शिलाई करायची आणि याचा एक्स्ट्रा कपडा जो आहे तो कट करायचा. माझा पार्ट तयार झाला आहे. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा एकदा याला व्यवस्थित फोल्ड करून सरळ भागाकडे सेंटर लाईन मार्क करायची आहे. बघा मेन कपड्याचा जो सरळ बाजू आहे ना त्या बाजूकडे सेंटरची लाईन मार्किंग करायची आहे, कारण याचा जो गळा आहे तो मी पेपर कॅनव्हासवरती बनवणार आहे.
तर मी व्यवस्थित त्याची सेंटर लाईन मार्किंग करून घेतलेली आहे. गळ्याचं मार्किंग पेपरवरती करूयात आपण. बघा इथं मी फोल्ड पेपर घेतलेला आहे. आता इथं गळा रुंदीचं माप घ्यायचं आहे. ठीक, वरून मी अगोदर लेवल करून घेते पेपरची. तुमचा पण कपडा सॉरी पेपर असा तिरका असेल तर लेवल करून घ्या आणि त्याच्यानंतर मापं टाका. गळा रुंदी घ्यायची आहे इथं आणि उंची. सगळ्यात अगोदर उंचीचं मार्किंग केलेलं आहे मी 11 इंचवरती. खाली बॉक्स 3 इंच रुंदीचा घेतलेला आहे. 3.5 इंच गळा रुंदी घेते आहे. बघा 3.5 का घेते, कारण याचा गळा मी पेपर कॅनव्हसवरती बनवत आहे म्हणून. पायपिंग बनवल्यानंतर त्याची साईज 3.5 होते आणि फ्रंटला बनवायचं आहे याचं पायपिंग, तर 3.5 गळा बनेल मग. म्हणून पेपरवरती डायरेक्ट 3.5 टाकलं. आणि अशा पद्धतीने साधा पान गळा करायचा आहे पसरट. तर सिम्पल असा मार्क करून घेतलेला आहे मी. बाहेरून पण 1 इंच वाढवून घेतलं. आता बाहेरच्या मार्किंगप्रमाणे याला मी कटिंग करून घेते. ठीक आहे, त्यानंतर आता याची कटिंग आतून करायची नाही. याला पेपर काय करायचं, उलटा करायचा. उलटा केल्यानंतर लगेचच हे जे मार्किंग आहे ते असं डार्क करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने मार्किंग आहे ते असं डार्क करायचं. ते आपल्याला पुसट दिसत असतं, फक्त डार्क करायचं म्हणजे अखंड मार्किंग होतं. लगेच सेंटर लाईनसुद्धा मार्क करून घ्यायची याची. आणि याला अस्तरवरती जॉईंट करायचं आहे. बघा इथं मी अस्तर घेतलेलं आहे. अस्तरवरती हा पेपर ठेवायचा. याला एक शिलाई द्यायची. साईडनं पण अस्तर फोल्ड करून हा पार्ट आहे तो नेहमीप्रमाणे तयार करायचा. तरी देखील मी तुम्हाला दाखवते. तुम्ही माझे जुने सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहिती असेल मी एकदम सोप्या पद्धतीमध्ये गळे बनवत असते आणि ते पण एकदम छान फिनिशिंगमध्ये बनतात. ओके, अगदी तुम्ही नवीन असाल ना तरी देखील तुम्हाला गळे बनवायला एकदम सोपे वाटतील आणि त्यामध्ये तुमची आवड निर्माण होईल. बऱ्याचदा काय होतं, व्यवस्थित काम होत नसल्यामुळे मूड जातो, पण तुमचा मूड जाणार नाही. या पद्धतीने तुम्ही काम करून बघा. त्याच्यानंतर आपल्याला अस्तर असं फोल्ड करून घ्यायचं आहे. बघा व्यवस्थित आपल्याला अस्तरला फोल्ड करायचं आहे याच्यावर. आणि त्यानंतर मग आपण गळा बॅक पार्टवरती जॉईंट करणार आहे. माझ्या क्लासमध्ये तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीमध्ये स्टेप बाय स्टेप आणि सावकाश शिकवलं जातं. क्लासची बॅच चालू होत आहे 1 जुलैपासून, तर लवकर ॲडमिशन करून घ्या. ॲडमिशन सुरू आहेत. ठीक आहे, आता हा जो पार्ट आहे तो आपल्याला याच्यावरती असा ठेवायचा आहे सेंटर लाईनला, सेंटर लाईन मॅच करून. आणि त्याच्यानंतर आपल्याला गळ्यावरून शिलाई देऊन घ्यायची आहे. ओके, तर जे आपण मार्किंग केलेलं आहे ना त्या मार्किंगवरून शिलाई द्यायची आहे. शिलाई आत बाहेर करायची नाही, परफेक्ट मार्किंगवरूनच द्यायची आहे. तर बघा माझ्या क्लासमध्ये तुम्हाला बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत शिकायला भेटणार आहे. म्हणजे डीप नेक ब्लाऊज आहेत, बोट नेकचे ब्लाऊज आहेत, सगळ्या प्रकारचे. एकच क्लास आहे बेसिक टू ॲडव्हान्स, 30 दिवसांचा क्लास आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे ब्लाऊज शिकवले जातील. तुम्हाला जास्त माहिती पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा. मी स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे. आणि लवकर तुमचं सीट बुकिंग करा. 1 जुलैपासून कोर्स सुरू होत आहे. ओके, एकदम परफेक्ट ब्लाऊज शिकायचे असतील तर माझा कोर्स नक्की जॉईन करा. अगदी तुम्हाला मशीन चालवता येत नसेल तरी देखील तुम्ही माझा कोर्स आहे तो जॉईन करू शकता, कारण बेसिकपासूनच मी शिकवणार आहे अगदी मशीनच्या माहितीपासून. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला गळ्यावरती कट देऊन घ्यायचे आहेत. कट दिल्यानंतर आपल्याला याला करायचं आहे फोल्ड. फोल्ड केल्यानंतर वरून दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. ओके, तर इथे मी दाब शिलाई देऊन घेते. तुम्हाला जर माझे ब्लाऊजचे पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर ते देखील तुम्ही ऑर्डर करू शकता. प्रत्येक साईजमध्ये आहेत, जसं की 28 पासून 42 पर्यंत साईज आहेत. कटोरी ब्लाऊज, 4 टक्स ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाऊज, 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज आणि बोटनेक प्रिन्सेस कट ब्लाऊज, अशा पद्धतीचे माझ्याकडे ब्लाऊजचे पॅटर्न आहेत. एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही त्याची शिलाई करू शकता, सोप्या पद्धतीने ब्लाऊज बनवू शकता कमी वेळेमध्ये. तर तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर मला दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला तुमचं पार्सल 10 दिवसांमध्ये स्पीड पोस्टाने घरी पोहोच मिळते. ओके, आता नेहमीप्रमाणे मी याला देऊन घेतलेले आहे टक्स, 1/2 इंच रुंदी आणि 4 इंच उंची या साईजप्रमाणे. आणि टक्सला किनारीला पण एक शिलाई द्यायची आहे, माहितीच असेल तुम्हाला, मी नेहमी देत असते त्यामुळे फिनिशिंग छान दिसतं. फोल्ड केल्यानंतर कमरेच्या बाजूकडे क्रॉस कटिंग करायचं आहे 1/2 इंचाचं या पद्धतीने. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला लगेचच याला कंबरपट्टी बसवून घ्यायची आहे. तर या कस्टमरला एकदम सिंपल गळा पाहिजे होता आणि ब्लाऊज चांगल्या फिनिशिंगमध्ये तयार करायला हवा होता. बघा जास्त त्यांना डिझाईन वगैरे नको होती, त्यामुळे सिंपल असाच बनवलेला आहे मी सुद्धा, पण छान फिनिशिंगमध्ये. कंबरपट्टीसाठी मार्जिन 1/2 इंच घेतलेलं होतं. बाहेरच्या बाजूकडे पट्टी केली, एक दाब शिलाई दिली आणि आता इथं
मी याच्या किनारला शिलाई देऊन घेत आहे. ओके, या पद्धतीने सिंपल असा आपला बॅग तयार झालेला आहे. गळा छान फिनिशिंगचा तयार झालेला आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लेस वगैरे लावू शकता. इथं मी लेस लावून घेतीये कमरेवरती आणि गळ्यावरती सुद्धा. एक सिंगल लाईनमध्येच लेस लावायची आहे, डबल लाईन नाही लावायची, कारण त्यांना सिंपलच लुक पाहिजे. जास्त असं हे नको, हेवी नको आहे. ठीक आहे, तुम्ही पानगळ्याला डबल लाईनमध्ये सुद्धा लेस आहे ती लावून गळ्याचा जो लुक आहे तो एकदम छान करू शकता. बघा, इथं मी गळ्यावरती सिंगल लेस लावते आणि सिंपल गोल्डन पट्टी लेस घेतलेली आहे. लेससुद्धा मार्केटमध्ये खूप छान छान भेटतात, वेगवेगळ्या डिझाईनच्या, वेगवेगळ्या कलरच्या. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. तर या साडीला सेम रनिंग ब्लाऊज पीस आलेला आहे, त्यामुळे कॉन्ट्रास्ट वगैरे मी याला काहीच करू शकले नाही, म्हणून सिंपल इथं पट्टी लेस मी लावून घेतलेली आहे. ओके, तर या पद्धतीने आपला बॅग तयार झालेला आहे. आणि खरंच खूपच कमी वेळेमध्ये आणि एकदम छान फिनिशिंगमध्ये आपले बॅग तयार होत असतात. तर नक्की तुम्ही ट्राय करू शकता. तुम्ही जर माझे ब्लाऊजचे व्हिडिओ बघून कधी कोणी ब्लाऊज शिवले असतील तर त्यांना सगळ्यांना माहिती आहे माझ्या ब्लाऊजचं फिटिंग फिनिशिंग किती सुंदर आहे. आणि ब्लाऊजसुद्धा खरंच खूप सुंदर बसलेले आहेत त्यांचे. बघा, सिंपल एवढा गळा केला आहे तरी पण त्याचा लुक एकदम सुंदर आलेला आहे. खाली तुम्ही पॅच, एखादं बटन काहीही लावू शकता. ओके, आता लगेचच आपण याचा फ्रंट बनवूयात. फ्रंटसाठी मी कटोरीचा पार्ट घेतलेला आहे, दोन्ही समोरासमोर ठेवले, शिलाई दिली, साईडचा एक्स्ट्रा कपडा कट केला. ओके, सेम त्याच पद्धतीने हा वाला पार्ट पण आपल्याला तयार करायचा आहे. व्हिडिओ फास्ट आहे कारण बराच मोठा झालेला आहे, पण नेहमी मी तुम्हाला हे दाखवतच असते त्यामुळे थोडंसं फास्ट घेतलेलं आहे. ओके, आता बघा, इथं आपल्याला कटोरीचा पार्ट जॉईंट करायचा आहे. त्याच्यासाठी कटोरी मी अगोदर जॉईंट करून बघतीये कशी बसतीये, किती कमी पडतीये. त्या मापाने मी काय केलं, अर्धा इंच खालून एक्स्ट्रा सोडलेला आहे आणि मग कटोरीवरती पकडली आणि अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथं मी शिलाई देऊन घेतलेली आहे. ठीक आहे, शिलाई नेहमी डबल द्यायची आणि मार्जिन एकसारखं ठेवायचं, अर्धा इंच सेम. अशा पद्धतीने माझा कटोरीचा पार्ट जॉईंट झालेला आहे. त्यानंतर लगेचच इकडं मी ही कटोरी पण जॉईंट करते. आणि मी नेहमी सांगत असते, कटोरी बसवताना ओढाताण करायची नाही. प्रिन्स कट कटोरी बसवताना नेहमी कमरेच्या बाजूकडून बसवायची आणि व्यवस्थित बसवली की कटोरी परफेक्ट बसते. तसंही आपण उंचीमध्ये एक इंच एक्स्ट्रा ठेवलेलं आहे तर ते आपण ॲडजस्ट करायचं असतं. पुढच्या मुंड्याचं कटिंग केलेलं नाही तर इथं मी पार्ट असे व्यवस्थित ठेवले, अर्धा इंच गोलाई मार्क करून घेतली, केलेल्या गोलाईप्रमाणे इथं मी याची कटिंग करून घेते. ठीक आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. एकसारखं कटिंग होतं त्यामुळे दोन्ही एकत्र करायचं. आता लगेचच याला हुकपट्टी आयपट्टी लावून घ्यायची आहे. हुकपट्टी आयपट्टी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे उजव्या बाजूला, डाव्या बाजूला करू शकता. हुकपट्टी बसवताना नेहमी सरळ भागाकडून बसवायची, आतल्या बाजूकडे फोल्ड करायची. मार्जिन इथं घ्यायचं आहे फक्त पाव इंच, त्याच्यापेक्षा जास्त मार्जिन आपल्याला ठेवायचं नाही. वरून तुम्हाला अर्धा इंचाची शिलाई देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने, म्हणजे पट्टी छान फिनिशिंगची दिसते. लगेचच इथं बनवायची आहे आपल्याला आयपट्टी. आयपट्टीसाठी मी नेहमी एक्स्ट्रा कपडा म्हणजे ब्लाऊज पीसमधला वापरत असते आणि त्याला मी अस्तर जॉईंट करून घेतलेलं आहे. ही पट्टी आपण लावताना उलट्या बाजूकडून लावायची, सरळ बाजूकडे फोल्ड करायची आहे. तर इथं पाव इंचाचं मार्जिन घेऊन मी शिलाई दिली. आता पट्टी बाहेरच्या बाजूकडे केली, इथं एक दाब शिलाई दिली, त्यानंतर ही पट्टी अशी मी याच्यावरती फोल्ड केली. ओके, आता बरोबर याच्या किनारीला एक शिलाई द्यायची आहे. पट्टीची साईज थोडी मोठी झालेली आहे म्हणून एक्स्ट्रा मी आतमध्ये जास्तच फोल्ड केले, पण हरकत नाही, तुम्ही 4 इंचाची पट्टी कट करून व्यवस्थित डबलमध्ये बसवू शकता. मध्यभागी पण एक शिलाई देऊन घ्यायची आहे याला, खालून लेवल कट करून घ्यायची आहे. दोन्ही बाजूकडे व्यवस्थित माझी पट्टी इथं बसवून झालेली आहे एकदम छान फिनिशिंगमध्ये. आपण एकदा गळ्याच्या बाजूकडून व्यवस्थित पार्ट मिळवून खाली उंची चेक करूयात बरोबर आहे का. ठीक आहे, तर व्यवस्थित आहे. आता इथं मी पाइपिंग लावून घेते गोल्डन कपड्याची. पाव इंचाचं मार्जिन देऊन इथं मी शिलाई दिली. क्रॉस पट्टी 1.5 इंचाची कट केलेली आहे ही. त्याच्यानंतर पट्टी केलेली आहे इथं अशी आतमध्ये फोल्ड आणि वरून एक शिलाई देऊन घ्यायची आहे याच्यावरती. बघा, एकदम छान परफेक्ट जर तुम्हाला पाइपिंग करायचं असेल तर या पद्धतीने करा, सुंदर पाइपिंग होतं. वरून एक शिलाई दिली, एक्स्ट्रा पट्टी कट केली, आतला एक्स्ट्रा कपडा पट्टीचा कट करून टाकायचा आणि मग याचं करायचं पाइपिंग. तुम्ही हवं तर याचा पट्टी गोट पण करू शकता आणि पाइपिंगही करू शकता. आता काय करायचं आहे, फक्त आतमध्ये फोल्ड करायचं, वरती जेवढा बारीक गोट पाहिजे तेवढा ठेवायचा आणि आतमध्ये फोल्ड करत वरून शिलाई द्यायची. जास्त लांब लांब पकडू नका, जवळ पकडा 1-1.5 इंचाचे अंतराने आणि तेवढीच शिलाई करून पुढे जावा.
ठीक आहे, याच्या खाचेतून तुम्हाला शिलाई देऊन घ्यायची आहे या पद्धतीने। तर एकदम परफेक्ट पायपिंग येतं, एकसारखं येतं। ओके, सेम इकडचं पण मी तुम्हाला करून दाखवते याच पद्धतीमध्ये। तर बघा, अशा पद्धतीने आपण 38 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज एकदम सोप्या पद्धतीमध्ये परफेक्ट फिटिंग परफेक्ट फिनिशिंगमध्ये कसा बनवायचा हे बघत आहे। ब्लाऊज आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याची नोटिफिकेशन भेटेल। बऱ्याच ताईंना डीपनेकमध्ये फ्रंट हुकचा 38 साईजमध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊज बघायचा होता, भरपूर व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, तरी देखील आज मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये। तुम्हाला माझ्या क्लासमध्ये एकदम डिटेलमध्ये शिकायला भेटणार आहे, जसं की तुम्हाला सगळ्या साईजसाठी चार्ट भेटतील, नोट्स भेटतील, ओके, आणि प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला बघायला भेटेल एकदम सोप्या पद्धतीमध्ये सगळ्या साईजसाठी ब्लाऊज कसे बनवायचेत। आणि चॅनेलवरती पण अपलोड आहेत सगळ्या साईजचे ब्लाऊज, एक एक करून तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने बघा, आपला फ्रंट तयार झालेला आहे। आता आपल्याला फ्रंटची उंची ॲडजस्ट करायची असते बॅकप्रमाणे, त्यासाठी काय करायचं, अगोदर शोल्डर जॉईंट करून घ्यायचे, अर्धा इंच मार्जिन घेऊन शिलाई द्यायची, डबल शिलाई द्यायची शोल्डरसाठी, आणि कुठं पण शिलाई द्यायला स्टार्ट करा, पण शिलाई लॉक करायची, ओके, व्यवस्थित लॉक करायची 2-3 वेळा, म्हणजे निघत नाही। अशा पद्धतीने माझं झालेलं आहे शोल्डर जॉईंट करून। आता व्यवस्थित आपल्याला इथं बॅक पार्टच्या उंचीप्रमाणे फ्रंट पार्ट सेट करायचा आहे आणि एक्स्ट्राचं कटिंग करायचं। तर बघा, मुंड्याच्या बाजूमध्ये थोडंसं कटिंग निघालेलं आहे करून, आणि उंची मी इथं मार्क करून घेतलेली आहे। बॅकपेक्षा फक्त अर्धा इंच जास्त ठेवायची, बाकीची लेवल करून घ्यायची आहे या पद्धतीने, कारण आपल्याला कंबरपट्टी लावायची आहे, त्याच्यासाठी अर्धा इंच मार्जिन ठेवलं, बाकीचं मी एक्स्ट्राचं जेवढं काही होतं तेवढं कट करून काढलेलं आहे। अशा पद्धतीने जर ब्लाऊज तुम्ही व्यवस्थित ॲडजस्ट केला तर तुमच्या ब्लाऊजचे शोल्डर पुढे येणार नाहीत, एकदम परफेक्ट फिटिंग होऊन जाईल, ठीक आहे। जरा थोडंसं अवघड वाटतं बऱ्याच जणांना ही पद्धत, पण तुम्ही ट्राय करून बघा, खूप सुंदर ब्लाऊज बसतात। ओके, लेवल करून घेतलेली आहे, पुन्हा एकदा मी सगळीकडून चेक करत असते व्यवस्थित माझे पार्ट झालेले आहेत का, ठीक आहे। मी 2-4 वेळा चेकिंग केल्याशिवाय मी कधीही पुढचं काम चालू करत नाही, मला सगळीकडून पार्ट व्यवस्थित असायला लागतात आणि तरच ब्लाऊज आपले एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये आणि फिटिंगमध्ये बनतात, ठीक आहे। थोडंसं चेक करायला वेळ गेला तरी चालेल, पण पुन्हा काम आपलं बिघडायला नको, आणि बिघडलेलं काम दुरुस्त करायचं म्हणजे खूप वेळ जातो। आता व्यवस्थित माझं चेकिंग झालेलं आहे तर मी याची कंबरपट्टी जॉईंट करून घेत आहे। अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथं मी शिलाई देऊन घेतली, त्याच्यानंतर पट्टी आपल्याला बाहेरच्या बाजूकडे करून अर्धा इंचाचं इथं एक दाब शिलाई देऊन घ्यायची। आता पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि याच्या किनारला आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने, ठीक आहे। तर इथं झालेली आहे पट्टी जॉईंट करून, सेम अशीच मी या बाजूकडची पण जॉईंट करून घेते। कधीही बघा, ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज कटिंगला घेता, जर ब्लाऊज पीस जास्त चुरगळलेला असेल, अस्तर चुरगळलेलं असेल, तर तशाच याच्यावरती आपल्याला कधीही कटिंग करायचं नाही। पहिलं तर ब्लाऊज पीस अस्तर व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आणि मगच कटिंग करायचं, म्हणजे ब्लाऊज तुमचे एकदम छान फिनिशिंगमध्ये बनतात, ओके। बघा, दोन्ही बाजूकडे मी पट्टी लावून घेतली आणि त्यामध्ये सुद्धा मी हुकाई पट्टीची उंचीसुद्धा चेक केलेली आहे, जेणेकरून ती छोटी मोठी व्हायला नको। अशा पद्धतीने झालेलं आहे आपल्या पट्ट्या जॉईंट करून। पुन्हा एकदा मी मुंड्याच्या बाजूकडे आणखीन चेक करते, इथं माझी उंची कमी जास्त आहे का, असेल तर लेवल करणं खूप गरजेचं आहे, तसंच ठेवलं तर बाहीतले जॉईंट आपले खालीवरती होणार आहेत। आता बाही जॉईंट कशी करायची बघा, नेहमीप्रमाणे आपल्याला फोल्ड करायची आहे बाही, म्हणजे सरळ बाजूकडून अस्तर जोडायचं आहे, आतल्या बाजूकडे फोल्ड करायचं आहे, खालच्या बाजूकडे अर्धा इंचाचं मार्जिन देऊन शिलाई द्यायची आहे। एक दाखवते, दुसरी अशीच तयार करून घ्या। तर बघा, खालून अर्धा इंचाचं मार्जिन देऊन इथं मी शिलाई देऊन घेत आहे, व्यवस्थितरित्या शिलाई द्यायची आहे, मार्जिन एकसारखं असायला पाहिजे। त्याच्यानंतर इथं मी दाब शिलाई देत आहे अस्तरच्या बाजूकडे, त्यानंतर पूर्ण अस्तर आतमध्ये फोल्ड केलं आणि याच्या किनारीला शिलाई देऊन घेतली, एकदम छान अशी किनारला शिलाई द्यायची। लेस वगैरे लावायची असेल तर लावून घ्या। आता कपडा इथं तुम्हाला दिसत असेल कमी पडतो आहे साईडला, मी त्याला जॉईंट देणार आहे वरच्या भागाकडून। बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे वरून जॉईंट कसा द्यायचा, आता याच्यामध्ये नाही दाखवणार, पण तुम्ही त्या पद्धतीने देऊन घेऊ शकता। सिम्पल वरून जेवढं पाहिजे तेवढा कपडा ठेवायचा, शिलाई करायची आणि साईडला शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे जॉईंट तुमचा एकदम परफेक्ट बसतो, ओके। तर इथं मी एक्स्ट्राचा कपड्याचा कट करून घेते, साईडला जॉईंट देऊन घेते आणि दुसरी बाही पण सेम अशीच तयार करते।
सगळ्यांचाच कपडा असा कमी पडेल असं नाही, माझा पडलेला होता, मी जॉईंट देऊन घेतलेले आहेत. आता मी याचे सेंटर आहेत ते दोन्ही कट केले, दोन्ही बाही माझ्या एकसारख्या व्यवस्थित झालेल्या आहेत. जेवढी उंची आपण वाढवलेली होती तिथं मी असं स्ट्रेट लाईन मार्क केली, कारण तिथंपासूनच आपण सुरुवात करणार आहे याच्या प्लीट्स घेण्यासाठी. ओके, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटी मोठी जशी पाहिजे तशी घेऊ शकता. मी साधारण अर्धा अर्धा इंचाची घेते आहे, दोन किंवा तीन किंवा चार येतात. ओके, सी टाईपमध्ये याचा आकार घ्यायचा आहे. दोन्ही बाजूकडच्या प्लीट्स आहेत त्या वरतीच फोल्ड करायच्या आहेत आपल्याला, बघा या पद्धतीने. घातल्यानंतर ही बाही खूप सुंदर दिसते, इकडची पण दाखवते तुम्हाला. वरच्या बाजूकडे प्लीट्स करायच्या आहेत, दोन्हीचं डायरेक्शन समोरासमोर असायला हवं आहे. ओके, बघा हे सेंटरपर्यंत आले इथं स्टॉप केलं, आता इकडचं त्याच्यासमोर असं करायचं आणि इथं शिलाई देऊन घ्यायची आहे. ओके, तर बघा व्यवस्थित माझ्या दोन्ही बाही तयार झाल्या. आता लगेचच याला अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला बाही बसवायची आहे. बाही बसवायच्या अगोदर शोल्डर पट्ट्या सेम आहेत का बघणं गरजेचं आहे, जे मी अगोदर बघितलं नव्हतं म्हणून आत्ता बघतीये. दोन्ही पट्ट्या मला सेम पाहिजेत म्हणून मी लेवल याची कट करून घेतली. ठीक आहे, एक पॉईंटने सुद्धा कमी जास्त पट्टी नको आहे आपल्याला, सेम असायला पाहिजेत दोन्ही. आता इथं मी काय करते, बाहीचा सेंटर जो आहे ना तो शोल्डरच्या सेंटरला थोडंसं असं जॉईंट करून घेते, म्हणजे कपडा हा इथला हलणार नाही. आणि बाही जोडायला शेवटपासून स्टार्ट करते, म्हणजे किनारपासून अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथं बाही बसवते. बघा तुमची बाही थोडी जर जास्त झाली तर एखादी प्लीट्स त्याला घ्या आणि कमी झाली तर काढा. ठीक आहे, पण या पद्धतीने बाही बसवा, म्हणजे तुमची बाही एकदम मधोमध बसेल आणि परफेक्ट बसेल. बाही बसवताना कधीही ओढाताण करायची नाही. ओढून बाही बसवली तर काय होतं, बारीक बारीक चून खूप पडतात, शिवाय घातल्यानंतर ते टाईट पण होतं, म्हणून ओढाताण करायची नाही. एक्स्ट्रा झाली ना अर्धा इंच कटिंग करून काढा, पण जिरवू नका. बऱ्याच जणांना सवय असते जिरवायची, जिरवायची नाही बाही आपल्याला. जेवढी पाहिजे तेवढी आकारामध्ये बसती आहे ना, ठीक आहे, अर्धा इंच आपली बाही एक्स्ट्रा जरी झाली ती कट करून आपण काढू शकतो. आता याच्यामध्ये चान्स नाही एक्स्ट्रा व्हायला. बाकीचे व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला माहिती असेल मी कशा पद्धतीने करत असते. मला अजिबात आवडत नाही बाही ओढून ताणून बसवलेली, ते तर ब्लाऊजचं फिटिंग सगळं बिघडतं, लक्षात येत नाही बऱ्याच जणांच्या. नवीन असतात ते ओढून ताणून बसवतात आणि याचं कर्वमध्ये कटिंग केलेलं असतं, हा पार्ट थोडा जरी ओढला ना लांबतो आणि बाही तुमची कमी जास्त होते, म्हणून अजिबात ओढाताण करायची नाही. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन व्यवस्थित त्याच्या आकाराप्रमाणे पार्ट फिरवत आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे या पद्धतीची. ओके, डबल शिलाई देऊन घेत आहे मी. बघा मी तुम्हाला दोन्ही बाही व्यवस्थितरित्या जॉईंट करून दाखवलेल्या आहेत. व्हिडिओ जरी फास्ट असला ना तरी मी पूर्ण दाखवत असते ब्लाऊज, म्हणजे तुमच्या काही शंका राहणार नाहीत. सेंटर काढलेला आहे बॅक पार्टचा फिटिंग करण्यासाठी, सेंटरपाशी हुकपट्टीचा पार्ट मी ठेवलेला आहे, कारण साईडला ब्लाऊज आपल्याला ॲडजस्ट करायचा असतो, जेवढा एक्स्ट्रा आहे तेवढा कट करावा लागतो, चारही पार्ट आपल्याला सेम पाहिजेत. बघा इथं मी लेवल करते, जास्त काही निघत नाही, अगदी किनारच त्याची फक्त कट झालेली आहे. आईपट्टी सेंटरच्या पुढे ठेवायची, असं पिन लावून ठेवा, म्हणजे पार्ट तुमचा हलणार नाही. आणि इकडं पण मी असं ॲडजस्ट करून घेतलेलं आहे. तर या पद्धतीने माझं झालेलं आहे ॲडजस्ट व्यवस्थित ब्लाऊज, चारही पार्ट सेम झालेले आहेत. आता दोन्ही बाजूकडे मी देऊन घेत आहे एक एक शिलाई, मग ब्लाऊज करायचा आहे आपल्याला उलटा आणि मग करायचं फिटिंग. फिटिंगपर्यंत तुम्हाला ब्लाऊज मी एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे, म्हणजे तुम्हाला पण काही अडचणी येणार नाहीत. एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं समजेल, कटिंग, शिलाई, फिनिशिंग, कुठे कुठे कसं कसं ॲडजस्ट करायचं, सगळे तुमचे डाऊट क्लिअर होतील. ठीक आहे, पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे, मधून अधून बघितला तर तुम्हाला समजणार नाही. फक्त कटिंग बघितलं, शिलाई बघितलंच नाही तर ब्लाऊज तुमचा बिघडू शकतो, म्हणून कटिंग बघा, शिलाई बघा, सगळं व्यवस्थित बघा. ओके, आता ब्लाऊजला उलटं करायचं आहे, दोन्ही बाजूकडे एक एक शिलाई द्यायची आहे आणि मग फिटिंगची मापं टाकायची आहेत. तुम्हाला पण परफेक्ट असेच ब्लाऊज सगळ्या साईजसाठी शिवायला शिकायचे असतील, परफेक्ट फिनिशिंग शिकायचं असेल तर माझा क्लास जॉईन करा. 1 जुलैपासून बॅच चालू होत आहे, ऑनलाईन क्लास आहे आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये मी शिकवत असते, एकदम परफेक्ट तेही. तर नक्की माझा क्लास जॉईन करू शकता. माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मी स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे, त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. भलेही तुमचे पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असू द्यात किंवा क्लासला ॲडमिशन घ्यायचं असू द्यात, माझा नंबर मी दिलेला आहे, मला कॉन्टॅक्ट करा. आणि त्याचबरोबर ॲप्लिकेशनसुद्धा डाउनलोड करा. ठीक आहे, ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला व्हॉट्सअपला भेटेल किंवा प्ले स्टोअरला तुम्हाला डायरेक्ट ॲप्लिकेशन भेटू शकतं. छातीचा चौथा भाग, कमरेचा चौथा भाग, बाहीचा निम्मा भाग, 6 इंच बाहीचा निम्मा भाग, 9.5 इंच छातीचा चौथा भाग आणि कमरेचा 8.5 इंच, अशा पद्धतीनं ही मापं घेऊन इथं मी लाईन जॉईंट केलेली आहे. ठीक आहे,
जे काही तुमचा चौथा भाग होता त्या मापाने तुम्ही ब्लाऊजचं फिटिंग करू शकता. बघा, ब्लाऊजचं फिटिंग करताना कमरेत लूजिंग ठेवायचं नाही, परफेक्ट घ्यायचं, बाहीत पण ठेवायचं नाही. छातीमध्ये हवं तर तुम्ही लूजिंग ठेवू शकता आणि ब्लाऊज घातल्यानंतर मग किती लूज होतं तिथे एखादी शिलाई देऊ शकता. तीनही पॉईंट माझे सेम मॅच झालेले आहेत आणि मी शिलाई देऊन घेतलेली आहे तीन, ठीक आहे, पावपाव इंच अंतराच्या. इकडची पण आपण माप बघूयात. बघा, इथं हुपपट्टीपासून घेते 8.5 इंच कमरेचा चौथा भाग, छातीचा चौथा भाग घेतलेला आहे मी 9.5 इंच आणि इथं बाहीचा अर्धा भाग 6 इंच. ठीक आहे, जे काही तुमचा चौथा भाग असेल छातीचा तो घ्या. सुरुवातीला ब्लाऊज तयार करत असाल तर लूजिंग ठेवून फिटिंग करा, म्हणजे 10च डायरेक्ट फिटिंग करा. लूज झाला तर एका दिशेला द्या किंवा डायरेक्ट असं चौथ्या भागाने पण तुम्ही फिटिंग करू शकता. इथं बघू शकता तुम्ही मार्जिन आपलं एकदम परफेक्ट राहिलेलं आहे. त्याचबरोबर शिलाई फिटिंगची जी आहे ती सरळ आलेली आहे. कुठलाही पार्ट आपला छोटा मोठा झालेला नाही, परफेक्ट झालेले आहेत सगळे पार्ट. तर अशाच पद्धतीने तुम्हाला ब्लाऊज तयार करता येऊ शकतो. या पद्धतीने तुम्ही कटिंग शिलाई केला तर, सगळ्या टिप्स फॉलो केल्या तर बघा किती छान फिनिशिंग आलेलं आहे ब्लाऊजचं आतून बाहेरून. पाठीमागे मी याला फक्त नॉट लावून घेणार आहे, ठीक आहे, रेडीमेडच लावणार आहे. तर बाही पण बघा एकदम मस्त दिसते घातल्यानंतर. बाही ते जॉईंट बघा एकदम जिथल्या तिथं सगळं आलेलं आहे, अजिबात कुठेही ब्लाऊज आपला खराब झालेला नाही आहे. फिनिशिंग सगळीकडे बघा किती सुंदर आलेलं आहे. सगळं काही तुम्हाला मी एकाच व्हिडिओमध्ये दाखवलं तर व्हिडिओ फास्ट झालेला आहे. तुम्ही या व्हिडिओला सेटिंगमधून स्लो मोशनमध्ये सुद्धा बघू शकता जर खूप फास्ट वाटत असेल तर, ठीक आहे. तर या पद्धतीने मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊजचं कटिंग शिलाई दाखवलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील, नोटिफिकेशन भेटते त्याची. आणि माझा क्लास जॉईन करण्यासाठी ब्लाऊजचे पेपर पॅटर्न ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर माझा मी नंबर दिलेला आहे, या नंबरवरती मला मॅसेज करा, कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला सगळ्या डिटेल्स भेटतील. ओके, अशा पद्धतीने आपला हा कम्प्लीट ब्लाऊज झालेला आहे आणि कस्टमरलासुद्धा एकदम सुंदर फिटिंगमध्ये हा ब्लाऊज जो आहे तो बसलेला आहे. काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये विचारू शकता. अशा पद्धतीने आपला छान असा हा ब्लाऊज तयार झालेला आहे. चला तर भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ब्लाऊज कसा वाटला, माझी शिकवण्याची पद्धत कशी वाटली, आणि त्याचबरोबर तुमच्या काही शंका असतील तर त्या पण तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी नक्कीच त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तयार आहे. तर बघा, एक जुलैपासून आपली ब्लाऊज क्लासची नवीन बॅच चालू होत आहे, बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज क्लास. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे ब्लाऊज शिकायला भेटणार आहेत. 1 महिन्याचा क्लास असणार आहे, नक्की ॲडमिशन घेऊ शकता, ॲडमिशन चालू झालेले आहेत, ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे बऱ्याच जणांना ब्लाऊजचे पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे आहेत, त्यांच्यासाठी मी स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे, या नंबरला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला डिटेल्स भेटतील, ठीक आहे. तुम्हाला अगदी सिंगल साईज पाहिजे असेल तर सिंगल साईजसुद्धा मिळणार आहे. 28 ते 42 साईजपर्यंत पॅटर्न आहेत. त्यामध्ये तुम्हाला कटोरी ब्लाऊज, 4 टक्स ब्लाऊज, प्रिन्स कट ब्लाऊज, 3 पीस प्रिन्स कट ब्लाऊज आणि बोट नेक प्रिन्सेस कट ब्लाऊज असे 5 प्रकारचे पॅटर्न अवेलेबल आहेत. तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करा, तुमची ऑर्डर कन्फर्म करा. चला तर मग भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.